मी शर्मिला विराज पाटील वासळी या ठिकाणी राहते. मला वॉमिटिंगचा त्रास होत होता. जेव्हा मला खूप त्रास झाला मला ह्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं. या हॉस्पिटलबद्दल या हॉस्पिटलचं मी नाव ऐकलं होतं पण मी प्रत्यक्ष बघितलं नव्हतं हे हॉस्पिटल काय आहे. ज्या वेळेला मी या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा मी या हॉस्पिटलमध्ये घाबरत घाबरत पाऊल ठेवलं. घाबरली की माझं आता पुढे कसं काय होणार, माझं काय होणार पुढे. पण नाही, इकडे आल्यानंतर डॉक्टरांची भेटी त्यावेळेला माझा थोडासा आत्मविश्वास वाढला. त्या डॉक्टरांनी मला ट्रीटमेंटबद्दल सर्व माहिती सांगितली. मला खूप बरं वाटलं की असं वाटलं की आता माझं इकडे काहीतरी चांगली ट्रीटमेंट होणार, माझ्या चांगले उपचार होणार आणि मी चांगली बरी होऊन माझ्या घरी जाणार असं वाटलं. त्यानंतर मला त्यांनी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं म्हणजे ज्या ठिकाणी मला राहण्याची सोय झाली छान प्रकारे. तिकडे स्वच्छता टापटीपणा भरपूर होता. मला खूप आवडलं तिकडे. त्यानंतर तिकडच्या नर्सेस औषा यांनी सुद्धा माझी आपलेपणाने खूप काळजी घेतली. मला खूप असं जाणून दिलं नाही की तू इकडे एकटी नाही आहेस, आम्ही सुद्धा तुझ्यासोबत आहे असं त्यांनी मला जाणून दिलं. तिकडचं जेवण सुद्धा अतिशय सुंदर होतं. वेळच्या वेळी जेवण नाश्ता चहा मला भरपूर आवडला. इकडचं जेवण आवडलं. छान प्रकारे इकडे काळजी घेतली जाते पेशंट रुग्णांची आणि रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जातात. इकडे अत्याधुनिक सुविधा देखील सुंदर आहेत. एखाद्या रुग्णाला त्रास न होऊ देतात त्याच्यावर ताबडतोब उपचार केले जातात. मला हे बघून खूप आश्चर्य वाटलं की मला एवढा त्रास असून देखील त्यांनी पटापट माझ्यावरती उपचार केले. धन्यवाद.